गुड आफ्टरनून शिक्षक मित्रांनो या ठिकाणी आज आपण प्राचीन भारताचा इतिहास हे शिकणार आहोत स्टेट बोर्ड पुस्तकातील काही महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी काढलेले आहेत आणि त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे मी दीपाली टीचर तुमच्यासाठी सोशल सायन्स सोशल स्टडीज यांनी पेपर टूसाठी सोशल सायन्स सोशल स्टडीज पेपर घेतलेले पेपर टूचा टूमधील साठ मार्काचा पेपर असतो त्यामधील काही प्रश्न आहेत हे दोन तीन प्रश्न तर येऊ शकतात यातील अत्यंत महत्वाचे आहेत पहा जू धर्माच्या इसवी सनच्या पहिल्या व तिसऱ्या शतकात केरळमधील कोचीन या ठिकाणी उदय झाला ठीक आहे माहिती केरळ एक राज्य आहे त्या ठिकाणी कोचीन एक शहर आहे कोची या ठिकाणी जू धर्माचा इसवी सनच्या पहिल्या व तिसऱ्या शतकात इसवी सन पूर्व आणि इसवी सन माहिती आहे तुम्हाला इतिहासामध्ये आपण शिकलो जू धर्माच्या इसवी सनच्या पहिल्या व तिसऱ्या शतकात केरळमधील कोचीन या ठिकाणी उदय झाला त्यामुळे या ठिकाणी केरळमध्ये ख्रिश्चन लोक खूप आहेत ठीक आहे केरळमध्ये ख्रिश्चन लोक आहेत जू धर्म ख्रिश्चन लोकांचा धर्म तिथे चर्च खूप आहेत आणि ख्रिश्चन लोक आहेत त्यानंतर दुसरा प्रश्न आहे जू धर्माला यहुदी धर्म असे म्हणतात बघा अत्यंत महत्त्वाचा आहे जू धर्माला येहूदी धर्म असे म्हणतात हा पण महत्त्वाचा आहे तो पहिल्या लक्षात राहिला कोचीनमध्ये जू धर्माचे स्थापना झाली सनच्या पहिल्या शतकात त्यानंतर दुसरा प्रश्न आहे जू जू धर्मीयांची प्रार्थनास्थळाला सिनगॉंग म्हणतात जू धर्माच्या प्रार्थनास्थळाला सिंगोंग धर्मा म्हणतात तर ख्रिश्चन धर्माची स्थापना येशू ख्रिस्त यांनी केली येशू ख्रिस्तांच्या बारा शिष्यापैकी एक असणारे सेंट थॉमस यांनी इसवी सनच्या पहिल्या शतकात केरळमधील त्रिचूर जिल्ह्यातील पालचूर येथे चर्चची स्थापना केली बघा ख्रिश्चन धर्माची स्थापना येशू ख्रिस्त यांनी केली येशू ख्रिस्तांच्या बारा शिष्यापैकी एक असणारे सेंट थॉमस यांनी इसवी सनच्या पहिल्या शतकात केरळमधील त्रिचूर जिल्ह्यातील पालचूर येथे चर्चची स्थापना केली नंतर बायबल हा ख्रिश्चन धर्माचा पवित्र धर्मग्रंथ आहे बायबल माहिती आहे ख्रिश्चन धर्माचा हा एक पवित्र धर्मग्रंथ आहे इतिहासामध्ये आपण शिकलो त्यानंतर दुसरे ख्रिश्चन लोकांच्या प्रार्थनाच्या स्थळाला चर्च असे म्हणतात हे तर सर्वांनाच माहीत असेल ख्रिश्चन लोकांच्या प्रार्थनास्थळाला चर्च असे म्हणतात ऋग्वेद आणि अवस्थ यातील भाषेमध्ये साम्य आहे ऋग्वेद आणि अवस्थे यातील भाषेमध्ये साम्य एक धर्मग्रंथ आहेत ऋग्वेद अवेस्ता नंतर ऋग्वेद हा झालेला आहे थरयुष्ट ही पारशी धर्माचे संस्थापक आहे थरुष्ट हे पारशी धर्माचे संस्थापक आहेत नंतर अरमदू या नावाने पारशी धर्माचे देवाचा उल्लेख केला जातो अर्मुदा या नावाने पारसी धर्माच्या देवाचा उल्लेख केला जातो त्यानंतर पारशी धर्मामध्ये अग्नी आणि पाणी हे दोन तत्त्वे अतिशय महत्त्वाचे आहेत पारशी लोकांमध्ये अग्नि आणि पाणी आले याला म अतिशय महत्त्व आहे त्यानंतर दुसरं पारसी धर्माच्या देवळांना अगियारी असे म्हणतात पारशी धर्माच्या देवळांना काय म्हणतात अगियारी असे म्हणतात कोसल या महाजनपदाची राजधानी श्रीवास्ती होय कोसलिया या महाजनपदाची राजधानी श्रीवास्ती होय नंतर बौद्ध धर्म गौतम बुद्ध श्रीवास्तीमधील जेवत्वन या विहारात दीर्घकाळ मुक्कामी होते बघा जे गौतम बुद्ध होते श्रीवास्तीमध्ये जैवत्वन या विहारात तिथे राहण्याचं ठिकाण आहे दीर्घकाळ मुक्कामी होती तर राहिला होते नंतर गौतम बुद्ध श्रीवास्ती झालेला हा प्रश्न वत्स या महाजनपदाची राजधानी कोसंबी होती वत्स या महाजनपदाची राजधानी कोसुंबी होती नंदवर्धन राजाच्या राज्यकीर्तीत अवंती राजाचे मगध साम्राज्यात विलीकरण झाले नंदवर्धन राजाच्या कारकिर्दीत अवंत राजाचे मगध साम्राज्यात विलीकरण झाले मगध या महाजनपदाची राजधानी राजगृह होती जीवन हा प्रसिद्ध वैद्यकीय बिंबसार ज्या दरबारात होता जीवन हा प्रद प्रसिद्ध वैद्यकीय बिंबसार या बिंबसारच्या दरबारात होता बघा जीवन हा प्रसिद्ध बिंबसार दर दरबारात होता प्रश्न वेगळा आहे थोडासा बिंबसार हा बिंबसारच्या दरबारात जीवन हा प्रसिद्ध वैदिकीय होता पण असू शकतो बिंबसारने गौतम बुद्धाचे शिष्य शिष्यत्व पक पत्कारले होते बिंबसारने काय केलं होतं गौतम बुद्धाचे शिष्यत्व पक पत्करले होते महागोविंद या वास्तुविशारद बिंबसार राजवाडा बांधला होता वास्तुविशारद महागोविंद यांनी बिंबसार राजाचा राजवाडा बांधला होता थोडा प्रश्न वेगळे इथे केलेले आहेत महागोविंद या वास्तुविशारद बिंबसार राजवाडा बांधला होता नंतर बौद्ध धर्माची पहिली परिषद आजाद शत्रू राजगृह या ठिकाणी भरली होती आझाद शत्रूच्या काळात पाटलीग्राम राज धर्माचा पाया घातला गेला पुढे पाटलीग्राम हे पाटलिपुत्र नावाने प्रसिद्ध झाली ठीक आहे आजादपुत्रच्या आजाद शत्रूच्या काळात पाटलिग्राम राजधानीचा पाया घातला गेला पुढे पाटलीग्राम हे पाटलिपुत्र नावाने प्रसिद्ध झाले इसवी सन पूर्व तीनशे चौसष्ट इसवी सन पूर्व तीनशे चोवीस या काळात मगध साम्राज्यावर नंदराजाचे सत्ता होती सन पूर्व तीनशे चौसष्ट ते इसवी सन पूर्व तीनशे चोवीस या काळात मगध साम्राज्यावर नंदराजाची सत्ता होती प्राचीन भारताच्या इतिहासात पहिले साम्राज्य अशी ओळख आहे प्राचीन भारताच्या इतिहासात पहिले साम्राज्य अशी ओळख आहे नंदराजाचा शेवट मौर्य साम्राज्याने केला बघा नंदराजाचा शेवट कोणी केला मौर्य साम्राज्याने केला नंद हा झालेला प्रश्न सिकंदरच्या आक्रम आक्रमणामुळे भारत व ग्रीस संबंध वाढीस आले मोहम्मद सिकंदरच्या आक्रमणामुळे काय झालं भारत आणि ग्रीस संबंध वाढीस आले चंद्रगुप्त मोरे मौर्यने मौर्य साम्राज्याची स्थापना केली चंद्रगुप्त मोरेने मौर्य मोरे साम्राज्याची स्थापना केली ठीक आहे मुलांनो अशा पद्धतीचे व्हिडिओ डी टी एड आणि बी एडवरचे जे प्रश्न असतात टी ई टीमध्ये अशा प्रकारचे प्रश्न पाहण्यासाठी चॅनल सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ मी घेऊन येत असते